दादा तुम्ही थोडंसं मागून ठेवा ना, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालंय, तुरीची अवस्था तीच आहे, कपाशीची अवस्था तीच आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर संकट आलाय. आणि अशा या परिस्थितीमध्ये गेले 4 दिवस दौरा करताना आम्हाला सातत्याने ऐकायला मिळत आहे, विम्याचे पैसे मिळत नाही, अनुदानाचे पैसे मिळत नाही, वीज मोठ्या प्रमाणात तोडली जाते आहे, कर्ज वसुलीचा तगारा चाललाय, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय चाललेला आहे. आपल्याला कल्पना आहे की आपलं सरकार होतं तेव्हा आपण नियमित विम्याचे पैसे द्यायचो, एकेका जिल्ह्याला मराठवाड्यातल्या 800 कोटी रुपये आपण विम्याचे दिले. आता गेल्या वर्षी या सरकारच्या काळात अख्ख्या महाराष्ट्रातही 800 कोटी रुपये यांनी दिले नाहीत. आणि या वर्षीची परिस्थिती हीच आहे, आपण तर एखादा विमा भरू शकला नसेल तरी त्याला 50% पैसे द्यायचो. आपण 5 वर्षात एकही विजेचं कनेक्शन कापलं नाही, बिल भरलं तरी ठीक, नाही भरलं तरी ठीक, बळीराजा अडचणीत आहे, त्यामुळे कनेक्शन कापायचं नाही. आता सर्रास विजेचे कनेक्शन कापणं सुरू आहे आणि खूप मोठी अडचण ही आपली सगळ्यांची आहे. आता या ठिकाणी सोयाबीन आम्ही बघितली, खरोखर मोठी अडचण शेतकऱ्यांची झाली आहे. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करायला आलो आहे की आम्ही जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही जगू देणार नाही, या सरकारच्या पाठीशी लावू. हे सरकार झोपलेलं आहे, या झोपलेल्या सरकारला जाग करण्याकरता आपले विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकरजी, मी आणि आपले खासदार आमदार सगळे आम्ही निघालेलो आहोत. आणि आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरचा संघर्ष सुरू ठेवू, एवढंच आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. देवेंद्रजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं.